तर सुषमा अंधार यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय। आताची ही मोठी बातमी आपण बघतोय, सुषमा अंधारे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। गेल्या काही दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता आणि दसरा मेळाव्यातलं त्यांचं भाषण सुद्धा अत्यंत गाजलं होतं आणि त्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळते। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय, सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या, महिला आघाडीच्या नेत्या, त्यांच्या विरोधामध्ये विकास काटे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विकास, हा गुन्हा नेमका कशाबद्दल नोंदवण्यात आलाय? नुकतीच ठाण्यामध्ये एक सभा झाली होती आणि सभेच्या दरम्यान अंधारे यांच्या व्यतिरिक्त इतर दोन जणांनी, जे काही आयोजक आहेत, असे एकूण पाच जणांच्या विरोधात जनप्रक्षोभक भाषण केलं आणि मुख्यमंत्र्यांची जी काय मिमिक्री केली या अर्थानं सदरचा गुन्हा ठाण्याचा नवपाडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेला आहे। म्हणजे हा गुन्हा दाखल केल्यानंतर या सर्वांना ठाण्यातील नवपाडा पोलीस ठाण्यामध्ये बोलवण्यात येईल किंवा त्यांना समन्स पाठवण्यात येईल आणि त्याची जबानी देखील घेण्यात येईल असं देखील पोलिसांनी सांगितलं। बरं, सुषमा अंधारे यांच्या सोबत म्हणजे यांच्या एकट्यावरच गुन्हा दाखल झालाय की त्यावेळी ज्यांनी ज्यांनी अशा नकला केल्या आणि प्रक्षोभकपणे भाषण केली असं म्हटलं जातं त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होणार आहे? भास्कर जाधव, सुषमा अंधारे यांच्या व्यतिरिक्त ज्यांनी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नकल्या केलेल्या आहेत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। अजून काही नावं समोर आली तर त्यांच्यावर देखील येत्या दोन दिवसांमध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो। बरं, धन्यवाद विकास तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय, ठाण्यामधल्या गडकरी रंगायतन इथे कार्यक्रम पार पडला होता आणि यावेळी प्रक्षोभक अशी भाषणं केली, आपण बघतोय ही दृश्य। भास्कर जाधव असतील, सुषमा अंधारे असतील, यांनी एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नक्कल केली असा आरोप करण्यात आलाय आणि त्यानंतर सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव यांच्या सोबतच एकूण पाच जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय।